नमस्ते विद्यार्थिनो या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणमधील शब्दाच्या जात शब्दांच्या जाती यामधील सर्व नाम याविषयी माहिती पाहणार आहोत आपणाला सर्वांना माहीत आहे की सर्व नाम म्हणजे काय तर नामाऐवजी नामा ऐवजी नामा वापरला जाणारा शब्द नामा ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे काय असतो सर्वनाम आपण पाहतो की एखादा उतारा वाचत असताना किंवा एखाद्याविषयी माहिती सांगत असताना परत परत तेच नाव येतं आणि नाव आल्यानंतर आपल्याला तो उतारा ऐकतानाही योग्य वाटत नाही आणि ते योग्यही नसतं त्यासाठी काय करतो आपण नामाऐवजी काही वेगळे शब्द वापरतो आणि त्या शब्दांनाच काय म्हणतात सर्वनाम आता कोणती सर्वनाम आहेत अशी उदाहरणार्थ बघा सर्वनाम मी आम्ही तू तुम्ही तो ती ते इत्यादी बघा ही सर्व सर्वनामांची उदाहरणे आहेत आणखी कित्येक आपणाला सर्वनाम सांगता येतील ही उदाहरणासाठी तुम्हाला दिलेली आहेत एक लक्षात ठेवा नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम त्याची अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील आता आपण सर्वनामाचे प्रकार पाहणार आहोत सर्वनामाचे प्रकार यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण नामाचे प्रकार पाहिलेत सर्वनामाचे प्रकार त्यामध्ये पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम काय आहे पुरुष वाचक सर्वनाम तर पुरुष वाचक सर्वनाम पाहत असताना आपल्याला लक्षात येईल की त्याचे तीन प्रकार आहेत आता पुरुषवाचक सर्वनाम याच्यावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये तीन जे प्रकार आहेत त्यातील पहिला उपप्रकार आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की बोलणारा स्वतःबद्दल बघा लक्षात घ्या बोलणारा स्वतःबद्दल जी सर्वनामे वापरतो स्वतःसाठी किंवा स्वतःबद्दल जी सर्वनामे वापरतो ती सर्वनामे कशामध्ये येतात या प्रकारामध्ये म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतात उदाहरणार्थ कोणती सर्वनामे वापरत असेल तर बघा उदाहरणार्थ आता मी बोलतोय मग माझ्याबद्दल मी काय सर्वनाम वापरणार मी त्यानंतर आणखी काय वापरू जर मी असेल आणि माझ्याबरोबर आणखी काही व्यक्ती असतील मुलं असतील तर आपण काय म्हणूया वर्गात आपण आम्ही हे सर्वनाम वापरतो स्वतः त्यामध्ये बोलणारा हा समाविष्ट असतो त्यानंतर आपण इत्यादी प्रथम पुरुष वाचक ही बोलणारा व्यक्ती स्वत बदल वापरत असतो त्यानंतर दुसरा उपप्रकार आहे तो द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये बोलणारा व्यक्ती ज्याच्या विषयी बोलणारा असतो त्याच्याविषयी वापरलेली सर्वनामं असतात बोलणारा व्यक्ती बोलणारा व्यक्ती ज्याच्या विषयी बोलतो त्याबद्दल वापरलेली स सर्वनामी ही या दुसऱ्या प्रकारात मोडतात तर बघा कोणती अशी सर्वनामे असतील तुम्हाला माहित आहे आता बोलणारा व्यक्ती ज्याच्या विषयी बोलतो म्हणजे तो ऐकणारा असतो म्हणजे हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आपण ऐकणाऱ्या व्यक्तीबद्दल वापरत असतो उदाहरणार्थ मी बोलत आहे नाही आता तुम्ही ऐकत आहेत मग एकटा असेल तर आपण ऐकणाऱ्याबद्दल कोणतं सर्व सर्वनाम वापरू बरोबर तू आणि असतील तर तुम्ही त्यानंतर आपण आपण हे सर्व नाम बघा ऐकून घ्या आपण हे सर्वनाम मी वर पण आहे पहा प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये आणि इथं द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे पण तुम्हाला माहित आहे कधी कधी स्वतःला समाविष्ट असताना सुद्धा आपण हे सर्वनाम वापरतो काय म्हणतो आपण समजा आपण सर्वजण खेळायला जाऊ त्यावेळी तो स्वतः समाविष्ट असतो बोलणारा व्यक्ती मी म्हटलं समजा आपण अभ्यास करूया तर त्यामध्ये मी पण समाविष्ट असणार आणि ज्यावेळी आपण नीट वागायला हवं हो होतं असं मी एखाद्या वेळेस बोललो तुम्हाला तुम्ही जर चांगलं वागला नाही तर की नाही अभ्यास केला नाही तर मग त्यावेळी आपण हे मला नाही मी त्यामध्ये समिष्ट आहे का नाही तुमच्याबद्दल म्हणजे ऐकणाऱ्याबद्दल वापरलं त्यावेळी मात्र ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणून वापरलं जातं त्यानंतर तिसरा प्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आता बघा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर पहा ही सर्वनामे बोलणाऱ्याबद्दलही वापरली जात नाहीत किंवा ऐकणाऱ्याबद्दलही वापरलेली वापरली जात नाहीत तर बोलणारा आणि ऐकणारा या दोघांबद्दलसुद्धा सुद्धा वापरली जात नाही परंतु तिसऱ्याच व्यक्तीबद्दल वापरले जातात तो त्या ठिकाणी ऐकायलाही नसतो आणि बोलायलाही नसतो अशा व्यक्तीबद्दल ही, ही, ही सर्वनामे वापरली जातात म्हणजे बोलणारा व्यक्ती बोलणारा व्यक्ती हा ज्याच्याविषयी ज्याच्याविषयी बोलतो त्याच्याबद्दल ही सर्व नामे काय केली जातात वापरली जातात आता लक्षात घ्या तुम्ही आता बोलणारा व्यक्ती ज्याच्याविषयी बोलतो त्याच्याबद्दल ही सर्वनामे वापरली जातात पण बोलणारा व्यक्ती ज्याच्या जवळ बोलतो ज्याच्याशी बोलतो ते नाही म्हणजे ऐकणारा सुद्धा व्यक्ती त्या ठिकाणी नसतो बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामध्ये संवाद असतो परंतु ही सर्वनामे तिथं अनुपस्थित असलेल्या किंवा तिथं नसलेल्या ऐकणाऱ्याबद्दल पण बोलत नसतो ही सर्वनामं वापरली जात नाहीत आणि बोलणाराबद्दल कोणाबद्दल वापरले जातात तर तिसऱ्याच व्यक्तीबद्दल वापरले जातात कोणते आहेत तर उदाहरणार्थ पहा उदाहरणार्थ तो ती ते त्या त्यांची त्यांना त्यांची त्यांना इत्यादी इत्या अशा प्रकारची सर्वनाम ही कोणाबद्दल जाता जात वापरली जातात ती बोलणाराबद्दल सुद्धा ऐक वापरली जात नाहीत आणि ऐकणाऱ्याबद्दल त्या ठिकाणी इतर व्यक्तीबद्दलच ती वापरली जातात त्यानंतर आपण पुढील भाग पाहूया दुसरा प्रकार आहे हा आपण फक्त पहिलाच प्रकार पाहिला आहे सर्वनामाचा त्याच्यामध्ये तीन उपप्रकार प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुषवाचक आणि आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत त्याचं नाव आहे दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनामे ही एखादी वस्तू दूर आहे की जवळ आहे हे दाखवण्यासाठी त्याचा वापर केला जातो वस्तू दूर की जवळ हे दाखवण्यासाठी दर्शक सर्वनामांचा उपयोग होतो लक्षात आलं आता यामध्ये बघा कोणते आहेत तर उदाहरणार्थ हा ही हे तो ती ते इत्यादी आता तुमच्या लगेच लक्षात लग येतं आपण बोलतो हा टेबल आहे ही वही आहे हे पुस्तक आहे हां आणि जर त्या वस्तू दूर असतील तर तो टेबल ती वही हां अशा पद्धतीनं ते पुस्तक आपण म्हणतो आणि ही वस्तू दाखवण्यासाठी दूर आहे की जवळ आहे हे दाखवण्यासाठी ही सर्वनामे वापरली जातात त्यानंतर तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम आता संबंधी सर्वनामामध्ये काय असतं तर बघा वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवला जातो या सर्वनामांचा उपयोग कुठे होतो वाक्यात जी काही दर्शक सर्वनामी येतात आणि ती सर्वनामी यांच्याशी संबंध दाखवण्यासाठी बघा दर्शक आता वरच पाहिले आपण दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवण्यासाठी या सर्वनामांचा वापर होतो मग दर्शक सर्वनामे आपल्याला माहित आहेत वर हा ही हे तो ती ते इत्यादी आहेत मग ही जी सर्वनामे आहेत त्यांच्याशी संबंध दाखवण्यासाठी ही सर्वनामे वापरली जातात म्हणून त्यांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात आणि मग याचे उदाहरण जर द्यायचं झालं तर तुम्हाला असं सांगता येईल की जो जी जे ज्या इत्यादी याचं वाक्य जर पाहायचं असेल जो अभ्यास करील तो पास होईल अलग लक्षात अशा पद्धतीने आपल्याला याची उदाहरणं देता येतील त्यानंतर पुढचा प्रकार यायचा होता प्रश्नार्थक सर्वनाम आता प्रश्नार्थक सर्वनाम वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी याचा वापर होतो कशासाठी प्रश्न विचारण्यासाठी या सर्वनामाचा वापर केला जातो आता बघा मग तुम्हाला तर माहितच आहे प्रश्न विचारायची सोय तुम्हाला खूप आहे की नाही हा उत्तरापेक्षा प्रश्न जास्त तयार असतात आपले आणि म्हणून प्रश्न विचारण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात उदाहरणार्थ कोण काय कोठे कोणाला आता असे मी नुसते शब्द लिहिलेत आपण वाक्य प्रश्नार्थक तयार करत असतो पण त्यातील हे शब्द म्हणजे काय असतात प्रश्नार्थक सर्वनाम त्यानंतर बघा पुढचा जो प्रकार आहे सर्वनामाचा तो आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम हा प्रकार पाचवा सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम कोणत्या नामाबद्दल आले ते सांगता येत नाही व वा वाक्यात प्रश्नही विचारलेला नसतो आणि ही सर्वनामे कशी असतात तर पा आपल्याला माहीतच नसतं ही कोणत्या नामाबद्दल वापरलेले आहेत म्हणून तर अनिश्चित सर्वनाम म्हणतो ना म्हणजे आपल्याला एक गोष्ट माहीत होती ते कोणत्या कोणत्या नामाबद्दल वापरले ते माहीत नसते ते माहीत नसते पहिली गोष्ट लक्षात आली ही सर्व नाम इतर वाक्यात येतात पण कोणत्या नामाबद्दल वापरले ते माहीत नसतं आणि दुसरी गोष्ट प्रश्नही विचारलेला नसतो प्रश्न विचारलेला नसतो म्हणजे अशा वेळी जी सर्वनामे येतात त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात किंवा त्यांना सामान्य सर्वनामे म्हणतात बघा आता हे मात्र आपल्याला नुसतं जर मी तुम्हाला असं वाक्य दिलं शब्द दिला तर तुमच्या लक्षात येणार नाही त्यासाठी आपल्याला हो एखादं वाक्य पाहावं लागेल बघा समजा तुमच्या घरी तुमची आई नाही वडील नाही तुम्ही एकटेच आहात आणि त्यानंतर तुम्हाला अनोळखी व्यक्ती आलेली आहे तुम तुम्हाला त्या व्यक्तीची ओळख नाही अशी व्यक्ती तुमच्या घरी आली आहे तुम्ही त्यांच्या त्या व्यक्तीशी बोललात आणि ती व्यक्ती निघूनही गेली पण ज्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीची पूर्ण माहिती न घेता किंवा त्यांची माहिती तुम्हाला प्राप्त झालेली नसते आणि ज्यावेळी आई वडील बाहेरून येतील त्यावेळी तुम्हाला विचारतील घरी कोण आले होते त्यांना तरी माहीत असतं का नसतं मग आपल्याला त्यावेळी विचारलं म्हणजे कोण आले होते ते सांग कोण आले होते ते सांग अलग लक्षात यावेळी कोणाबद्दल वापरलं हे निश्चित माहीत नाही हे कोण हे सर्व नाम आणि प्रश्न आहे का प्रश्नार्थ पण वाक्य नाही अशा वेळी मग त्या सर्वनामांना काय म्हणायचं अनिश्चित सर्वनाम असं आपल्याला कोणती वापरता येतील कोण कोणी कोणास कोणाला कोण कोणी कोणास कोणाला हां इत्यादी ही सर्वनामी कशी आहेत अनिश्चित सर्वनामी आणि त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे सहावा सर्वनामांचा तो म्हणजे आत्मवाचक सर्वनाम या नावातच आपल्याला लक्षात येऊ शकतं आत्मवाचक सर्वनाम स्वतः व आपण ही सर्वनामे आत्मवाचक ही सर्वनामी स्वतःबद्दलच वापरली जातात आपल्या स्वतःबद्दल वापरल्यामुळं त्या सर्वनामांचं नाव काय आहे आत्मवाचक सर्वनाम मग ही कोणते आहे स्वतःबद्दल वापरली जातात का स्वतः बद्दल वापरली जातात आणि कोणती आहेत ती सर्वनामी तर बघा स्वतःच स्वतःबद्दल हा स्वतः वापरतो की नाही आपण उदाहरणार्थ स्वतः आणि आपण ही सर्वनामे कशी आत्म आहेत आत्मवाचक सर्वनामे आहेत विद्यार्थ्यांनो यावरून तुम्हाला सर्वनामाविषयी माहिती समजली असेल एकदा नीट व्हिडिओ पहा वाचा लिहून घ्या आणि लक्षात ठेवा धन्यवाद